त्याला ज्या काही परवानग्या दिल्या आहेत तर त्या सरकारने थोडी सुधारणा कराव्या. सनबर्नने जो काही मागचा कर उडवला आहे तो व्याज सकट वसूल करावा. राष्ट्रध्वजाचा अवमान या फेस्टिवलमध्ये झालाय तर त्याच्यावर राष्ट्रध्वज संहितानुसार गुन्हा नोंदवावा. आणि गोव्यामध्ये म्हणजे अशा स्वरूपाचे जे काही कार्यक्रम आहेत जे आपण कसं म्हणतो की आपल्या पिढीनं व्यसनीतता व्यसनची सवय लावते प्लस त्याच्या जोडीला की पाश्चात्य संस्कृतीचं जे काही उद्धतीकरण होतं तर अशा प्रकारचे ईडीएम गोवा मुक्त करावा किंवा यांना कुठलंही स्थान गोव्यात देऊ नये ह्या चार मागण्या आहेत आपल्या आजच्या पत्रकार परिषदेला सनबर्नला अनुसरून. तीन वर्षापासून पूर्वी म्हणजे 3 वर्ष गोव्यात नव्हतं तर त्याचं कारण कसं होतं की गोमंतकीयांचा विरोध आणि गोवा म्हणजे आपला हायकोर्ट उच्च न्यायालय आहे मुंबईचं खंडपीठ याने आदेश दिल्यानुसार दिला होता की ह्याने जो काही कर बुडवला आहे त्यांना मान्यता देऊ नये म्हणून सनबर्नला 3 वर्षापूर्वी गोव्यातून हद्दपार केलं होतं. तर त्या 3 वर्षानंतर परत गोव्यात त्यांचं येणं सुरू आहे आणि आपण सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे. त्या 3 वर्षाच्या दरम्यान त्याने पुण्यामध्ये काही वर्ष यशस्वीपणे अयशस्वीपणे आयोजन करण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण ह्याचा इतिहास जाणून घ्यायचे आहेत किंवा नेमकं सनबर्न फेस्टिवलमध्ये काय चालतं तर काही तुम्हाला नसेल सांगतो की 2013 सालमध्ये सौरभ अग्रवाल नामचा ड्रग डीलर वाघातोर गोव्यातल्या वाघातोर बीचवर त्याला अटक करण्यात आली होती. 2013 मध्ये सनबर्न फेस्टिवलमध्ये वाघातोर मध्ये अटक करण्यात आली होती. तर अशा सनबर्न फेस्टिवलमध्ये कसं असतं की चिलिंग हुक्का मुक्तपणे पितात ते म्हणाले स्मोकिंग फ्री झोन आहे. तर असं नाही प्रसाधन घरामध्ये टॉयलेटमध्ये जाऊन अंमली पदार्थाचं सेवनही करतात. तर जेव्हा इकडे त्यांनी दंड देण्याचं सुरू केलं की नो स्मोकिंग झोन मध्ये तुम्ही स्मोकिंग करता तर यांच्या पावत्या संपल्या. म्हणजे याहून गंभीरता लक्षात येते की केवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे आपण धूम्रपान स्मोकिंग बघायला सुरू असतो. कारण गोव्यामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू आहे. यापूर्वी कुठेतरी हा समुद्र किनाऱ्यावरच होता मात्र आता असा भाग लक्षात येत असतो की गावागावामध्ये येऊन हे जाळं पोहोचलेलं आहे आणि याची खंत अनेक पालक आणि लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा खंत व्यक्त केलेली आहे. आयोजकाकडून सांगण्यात येतं की कुठल्याही परिस्थितीत अंमली पदार्थाचा व्यवसाय या ठिकाणी होणार नाही. परंतु आताच माननीय वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की 2009 मध्ये कांदोळी बीचवर जेव्हा हा महोत्सव घेण्यात आला तर त्या ठिकाणी नेहा बहुगुणा ही 23 वर्षाची युवती अंमली पदार्थाचं सेवन केल्याने अतिप्रमाणात सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला आणि हा अहवाल डॉक्टरांकडून सादर झालेला आहे. तसंच 2014 मध्ये कांदोळी बीच या ठिकाणी झालेल्या सुपरसॉनिक या फेस्टिवलमध्ये ईशा मंत्री जी मुंबईतील फॅशन डिझायनर आहे 27 वर्षाची युवती होती तर तिचा सुद्धा अतिसेवनाने अंमली पदार्थाचा अतिसेवनाने तिचा मृत्यू झालेला आहे. 2014 मध्ये हा कार्यक्रम हा महोत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी जे पथक आहे ड्रग्स विरोधी पथक आहे तर यांना त्या परिसरामध्ये बीचच्या परिसरामध्ये 450 केटामिनच्या ड्रग्सच्या बाटल्या सापडल्या. हा केटामिन ड्रग जो आहे तर हा महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी वापरण्यात येणारा हा ड्रग आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा ड्रग्स व्यवसाय होत असेल तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे एक प्रकारे हे महोत्सव साजरे करून आपल्या युवा पिढीला दिशाहीन बनवत आहेत वाम मार्गाकडे नेलं जात आहेत. अनेक युवती सुद्धा मद्यप्राशन करत आहेत अंमली पदार्थाचं सेवन करत आहेत तर हा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. तर अशा प्रकारे जे शासन हे कार्यक्रम महोत्सव जे ठेवू इच्छित आहे तर हे बंद करण्यात यावे. अशा प्रकारे आपली जी संस्कृती द्रोह या माध्यमातून संस्कृती द्रोह होत आहे संस्कृती भ्रष्ट होत करण्याचे हे एक प्रकारचे षडयंत्रच आहे. हिंदू जनजागृती समितीने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय तर आपल्या मुख्य मागण्या कशा आहेत की सनबर्न फेस्टिवल जे 23, 23 आणि 24 तारखेला वाघातोरमध्ये होणार आहे तर त्याला सरकारने जे काही परवानग्या दिल्या आहेत ते त्वरित रद्द कराव्या.
दुसरा म्हणजे सनबर्नने जो काही कर बुडवला आहे मागचा तर व्याज सकट सरकारने वसूल करावा. तिसरा सनबर्न फेस्टिवलमध्ये जे ध्वजाचं अवमान झालंय राष्ट्रध्वज संहिता अनुसार तर त्यानुसार गुन्हा नोंद होऊन सनबर्नवर कार्यवाही व्हावी. तसंच शेवटची मागणी म्हणजे या सनबर्न फेस्टिवलमध्ये काय होत असतं की आपल्या युवा पिढीला व्यसनाकडे वळवलं जातं, संस्कृतीचा द्रोह होतो, पाश्चात्य संस्कृतीचं आपण कशावर उदातीकरण होतं, तर अशा कार्यक्रमाला गोवा थारा नाही द्यायचा म्हणजे गोवा मुक्त करायचा म्हणजे ह्यांना हद्दपार करायचा. ह्या चार आपल्या मागण्या आहेत पत्रकार परिषद. त्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्र्यांना आणि पर्यटन मंत्र्यांना आणि पोलीस आयुक्तांना निवेदने दिली आहेत. 10 तारखेला म्हणजे रविवारी आझाद मैदानावर 11 तारखेला आपण आंदोलनाचे आयोजन केले आहे. तर आपण सर्व संघटन संस्कृतीप्रेमी यांना आवाहन करतो की या आंदोलनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन पाठिंबा दर्शवावा गोव्याच्या हिताने.